अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा संपन्न झाली आहे। यावेळी सरकारला त्यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण न दिल्यास येत्या 20 जानेवारीला मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। यावर प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन हे काय म्हणालेत पाहूया। हो, काय सांगाल, मनोज जरांगेंनी आज इशारा सभा घेतली, सरकारला इशारा दिला आहे, पुन्हा एकदा अल्टिमेटम, जर आरक्षण मिळालं नाही तर 20 जानेवारीला मुंबईमध्ये आझाद मैदानावर तिथे पुन्हा उपोषण करणार। मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेचा अल्टिमेटम हा दिलेला आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांवर ही वेळ त्या ठिकाणी बसायची येणारच नाही, मुंबईला येण्याची वेळच येणार नाही। कारण आपण आज बघितलं असेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरिटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला 24 जानेवारीला ऐकून घेणार आहेत, 24 जानेला ऐकून घेत आहेत। थोडा वेळ आहे, उशीर आहे, हे खरं आहे, परंतु त्या ठिकाणी आता आपल्याला अतिशय ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे, अतिशय पॉझिटिव्ह बाजू आहे। सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी ऐकून घेणार आहे, आपण मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या मागे ज्या क्युरीज होत्या, ज्या काही कमी त्यांनी दाखवलेल्या होत्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने, ज्यावेळेला त्यांनी आरक्षण फेटाळलं सर्वोच्च न्यायालयात त्यावेळेला, ते आता आपण सर्व परिपूर्ण करत आहोत, कुठेही आपण त्या ठिकाणी कमी पडणार नाही। आणि नंतर हे क्युरिटिव्ह पिटिशन ऐकल्यावर आपल्याला 100% आरक्षण हे या ठिकाणी मिळणारच आहे, मी आपल्याला सांगतो, दाव्याने सांगतो। आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगे पाटलांवर त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही। शासनाची भूमिका हीच आहे की आता जरांगे पाटील साहेब जे म्हणतात की आईचं नाव लावावं याचं, पण हे सगळं कदापि शक्य नाही। मी काल त्यांच्यासमोर गेलो परवा त्या दिवशी सांगितलं की अशी पद्धत आपल्याकडे, आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे आणि म्हणून वडिलांचीच जात लावलं जातं, वडिलांचंच धावलं जातं, आणि म्हणून हे कदापि शक्य होणार नाही। पण आम्हाला नुसतं द्यायचं, हो सांगायचं आणि पुन्हा कोर्टाने फेटाळायचं, आम्हाला आता अशी पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होईल असं कुठलंही काम या ठिकाणी, म्हणजे किंवा आरक्षण ते द्यायचं नाहीच आहे। पण आता यावेळेला निश्चित आम्ही कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण त्यांना देऊ। मागासवर्ग आयोग हा अतिशय वेगाने त्या ठिकाणी काम करतो आहे, समाजातले जे असे घटक आहेत की काही मजूर आहेत, ऊसतोड कामगार आहेत, डबेवाले आहेत, हातगाडीवाले आहेत, ठेल्यावाले आहेत, अनेक लोक असे आहेत की जे बिचारे गरीब आहेत, ते आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक स्थिती, सामाजिक स्थिती त्यांची अतिशय डबघाईला आलेली आहे, आणि म्हणून त्यांचा पुन्हा अभ्यास करून या ठिकाणी आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे सर्व कागदपत्र या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून निश्चित हे आरक्षण टिकणार आरक्षण, आणि नुसतं कुणबी समाजाला नाही, कुणबी दाखल्यावरच नाही तर सर्व मराठा समाजाला, जे माननीय देवेंद्रजींनी मागच्या काळामध्ये दिलेलं होतं, ते 2.5 वर्ष ठाकरे सरकार असताना त्यांनी लक्ष न दिल्यामुळे फेटाळलं गेलं, ते आता फेटाळलं जाणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत। माननीय मुख्यमंत्री मोदींनी तर हे सांगितलेलं आहे की आम्ही जानेवारीच्या एंडला, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पेशल अधिवेशन एका दिवसाचं, कारण मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आला की त्या रिपोर्टाच्या आधारावर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी एका दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा त्या ठिकाणी करणार आहोत। सरकार या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे, मुख्यमंत्री मोदींनी सरकारने या संदर्भामध्ये हमी दिलेली आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी खरंच 20 तारीख दिली, अजून खरं म्हणजे खरं ती मुदतच मिळालेली आहे, थोडी सवलतही मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये, पण अजूनही मी त्यांना सांगेल की 2-4-8 दिवस इकडे का तिकडे, परंतु आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते निश्चित टिकणारं आरक्षण हे सरकार आपल्याला देणार आहे। ही आपण म्हटलं की 24 तारीख आपल्याला क्युरिटिव्ह पिटिशन ऐकायची, सर्वोच्च न्यायालयाने विंडो ओपन केलेली आहे, हे त्यांनाही माहीत असताना त्यांनी 20 तारीख काढलेली, हा दबाव आणण्याचा प्रकार असं वाटतं नाही, मी असं म्हणणार नाही दबाव आणण्याचा प्रकार, त्यांनी 2-3 वेळेला वेळ वाढवलेली आहे, आताही खरं म्हणजे महिनाभर अजून आपण पुढे गेलेलो आहोत, पण त्यांना याची कल्पना आहे। मी परवा त्यांच्याकडे गेलो होतो आंतरवलीला, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे, आम्ही जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात, फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आम्ही स्पेशल या ठिकाणी अधिवेशन बोलवून या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायदा करणार आहोत, बिल पारित करणार आहोत, आणि म्हणून मला असं वाटतं की तोपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। पण निश्चित मी पुन्हा आपल्याला सरकारच्या वतीने सांगतो आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे उपमुख्यमंत्री महोदय दोघं वारंवार सांगतायत की आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि ते दिल्याशिवाय सरकार या ठिकाणी स्वस्त बसणार नाही। वारंवार मुदत दिल्या गेल्या तरी सुद्धा सरकार गंभीर नाही असं त्यांनी आरोप केलेला आहे, तुम्ही म्हणताय सरकार गंभीर आहे आणि यापुढे आता कोणती मुदत किंवा, मला वाटतं या सगळ्या आंदोलनाचं अर्ध यश कशामध्ये आलं, समजलं का तुम्हाला की हे क्युरिटिव्ह पिटिशनमध्ये
आज सुप्रीम कोर्टाने आम्हाला त्या ठिकाणी 24 जानेवारी त्या ठिकाणी तारीख दिलेली आहे. 50% आपण आता या ठिकाणी जिंकलेलो आहोत आणि 50% कसं आपली पुढे 60% आपण जिंकलेलो आहोत. खरं म्हणजे अगं हे फेटायला गेलं असतं तर आमच्या पुढे फार पर्याय कमी होता, परंतु आज सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्यामुळे आता आमच्या पुढे सगळे ऑप्शन त्या ठिकाणी तयार आहेत. आम्ही मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून पुन्हा आमची बाजू त्यांच्यासमोर मांडू. सर्व मराठा समाजा शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला कसा आहे हे अतिशय पुरेपूर आम्ही कोर्टाला पटवून देऊ, अगदी आकडेवारीमध्ये पटवून देऊ. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळेलच. आणि त्याचबरोबर सरकार दुसरीसुद्धा एक विंडो आहे की त्यातून आम्ही कायदा करणार आहोत. मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आल्यावर आम्ही कायदा करून मराठा समाजाला पुन्हा त्या ठिकाणी आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये ही पुढे पाऊल टाकणार आहोत. आज तुमचं फोनवरती त्यांच्याशी बोलणं झालं होतं सकाळी, त्यावेळेला काय चर्चा झाली? नाही, मी त्यांचं म्हणणं होतं की बा आईला सोयऱ्यांना ते द्यावं, पण मी परवाही त्यांच्यासमोर सांगितलं की हे आपल्याकडे ही पद्धत नाही आहे, हा कायदा आपल्याकडे नाही आहे, नियम नाही आहे, आणि देशामध्ये बहुतांश ठिकाणी हा कायदा नाही आहे, पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे, त्यामुळे वडिलांचंच नाव लावलं जातं आणि वडिलांचीच जात त्या ठिकाणी लावली जाते. आणि म्हणून तुम्ही हा आग्रह धरू नका, पण मी त्यांना हेही सांगितलं की महिना दीड महिनाच वाट बघा, आपल्याला अपेक्षित आहे तसंच होईल, त्यापेक्षासुद्धा चांगलं होईल, कारण आपण संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आपण नुसतं कुणबी दाखले काढा आणि आरक्षण घ्या असं नाही, तर मागच्या वेळी देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने आरक्षण दिलं होतं, सार्वत्रिक या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं संपूर्ण मराठा समाजाला, तेच क्युरेटिव्ह पिटिशन आपण त्या ठिकाणी दाखल करून त्याला पुढे आपली बाजू सक्षमपणे मांडून या ठिकाणी आरक्षण घेणार आहोत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.